अवाजी मतदानानं देवेंद्र फडणवीस सरकारनं जिंकला विश्वासदर्शक ठराव. ही लोकशाहीची हत्या, शिवसेना काँग्रेसचा हल्ला बोल, पण ठराव नियमानुसारच, भाजपचं स्पष्टीकरण. विश्वासदर्शक ठराव मांडला जातोय आणि हे दुसऱ्या कारणावरून जे आहे सभागृहाच्या बाहेर गेलेलं आहे. आता हे त्यांचा अनुभव कमी म्हणून असं झालं का ठरवून झालं. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिवसेनेचे आमदार सभागृहाच्या बाहेर होते. छगन भुजबळांचा गौप्यस्फोट. नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. सकाळच्या बातम्यात तुमचं सगळ्यांचं स्वागत. या झाल्या राजकीय घडामोडी. बघूया इतरही काही महत्वाच्या हेडलाईन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी पंतप्रधान ली केक्यांग यांची भेट. संध्याकाळी ऑस्ट्रेलियाला होणार रवाना. मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल टाइम टेबलमध्ये उद्यापासून होणार बदल. अनेक गाड्या कल्याणच्या पुढेही धावणार. आणि डुडल फॉर गुगल या स्पर्धेत पुण्याची वैदेही रेड्डी ठरली विजेती. बालदिनी वैदेहीचं चित्र झळकणार गुगलच्या होमपेजवर.